एनसीबी के अधिकारी समीर वानखेड़े के समर्थन में चेंबूर में सुरभि महिला सेवा सहकारी संस्था के माध्यम से कई महिलाएं रास्ते पर उतरी और सिग्नेचर अभियान चलाया। पूर्व नगर सेविका और समाज सेविका राजाश्री पालांडे के नेतृत्व में एकत्रित इन महिलाओं ने कहा कि आजकल की युवा पीढ़ी को ड्रग्स और नशे से बचाना चाहिए और यह काम समीर वानखेड़े कर रहे हैं, इसमें उनका साथ देना चाहिए। गेले अनेक दिवस आम्ही बातम्या न्यूजपेपरमध्ये वाचत आलेलो आहे। जेव्हा आर्यन खानला ड्रग्समध्ये पकडलं गेलं त्यापासून ज्या काही बातम्या पाहतो त्यावेळी थोडंसं खिन्नता होते की खरोखर एनसीबी हा विभाग जर प्रामाणिकपणे काम करत असेल आम्लमुक्त भारत करण्यासाठी तर त्याला सपोर्ट असणं गरजेचं आहे। देशामध्ये जेव्हा काही वाईट कृत्य होतं, वाईट घटना होतात तेव्हा आपण त्याचा विरोध करतो, पण ज्यावेळी जेव्हा चांगल्या घटना घडत असेल किंवा एखादा विभाग चांगलं कार्य करत असेल तर तेव्हा आपल्याला त्यांचं समर्थन करणं गरजेचं आहे। एक सुजाण नागरिक, सुसंस्कृत नागरिक म्हणून त्यांचं समर्थन करण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं आम्ही पाहतोय बातम्यामध्ये सतत की आर्यन खंड जेव्हा पकडलं गेलं तर अनेक उहापोह झाले विषय। ते समीर वानखेडे म्हणून अधिकारी आहेत, त्यांनी त्याच्या विभागाचे संचालक आहेत, त्यांनी जेव्हा पकडलं त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे। ते प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असताना आपण बघतो नेटकरी पण टोलरमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आता बातम्यामध्ये आपण सतत ऐकतोय की त्यांच्या बायकोबद्दल त्यांच्याबद्दल वाईट साईड बोललं जातं। मला म्हणायचं आहे की अधिकारी जर प्रामाणिकपणे त्यांचं कार्य करत आहेत ते कार्य त्यांना करून द्या। कार्यामध्ये काही चूक असेल तर तिथे बोलण्याचा तुम्हाला हक्क आहे, पण खाजगी जीवनात ढवळाढवळ करून अधिकाऱ्यांचं मनोबल खचीकरण करणं हे चुकीचं आहे। आज प्रत्येकाला तुम्ही जाऊन विचारलं तर सर्वसामान्य स्त्री पण म्हणेल की आमची मुलं व्यसनमुक्त होणं गरजेचं आहे। आणि खरोखर ड्रग्स ही लागलेली एक कीड आहे, एक तरुण पिढीला कॅन्सर सारखी लागलेली कीड आहे। आज देशाचं भवितव्याचं उज्ज्वल करायचं आहे तर ही तरुणाई आहे, हे देशाचं भविष्य कोण आहे, तरुण वर्ग आहे। जर तरुण वर्ग हे ड्रग्स अंमली पदार्थाच्या पाठीमागे लागला तर देशाचं भवितव्याचं कसं काय पुढे होऊ शकतं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि मला सांगा आर्यन खान कोण आहे, शाहरुख खान कोण आहे, एवढं काय त्याच्यासाठी उहापोह चाललेला आहे, असं काय योगदान आहे समाजासाठी, देशासाठी काय केलेलं आहे, गुन्हेगार आहे शेवटी, मला सांगा वानखेडेने काय केलं आहे ह्याच्यापेक्षा असा विचार करायला हवा की जेव्हा त्याला पकडलं गेलं तर त्यांनी ड्रग्ज घेतलं होतं हे तर मान्य करतं की नाही। आज आम्ही पाहतोय बातम्यामध्ये त्याच्याकडे जमा झाला ड्रग्ज हेही मान्य करायचं, म्हणजे तो गुन्हेगार आहे। मग हा गुन्हेगार कोणी असू दे, श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो। त्याला जात पात धर्म पक्ष काही नसतो, तो गुन्हेगार असतो। आज जर तुम्ही त्याच्यासाठी एवढा उहापोह करता सामान्य लोकांसाठी तुम्ही येऊ शकता का, कशासाठी हे? अरे त्या यंत्रणेला त्याचं काम करू द्या, त्या यंत्रणेच्या कामामध्ये काही चूक असेल तर तिथे बोला तुम्ही। आम्हाला वाटतं उद्या आमच्या परिवारातले सदस्यही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतं। आज तुम्ही बघता गेले किती महिने सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर ही प्रकरणं उघडत चाललेली आहे आणि बॉलिवूड मला वाटतं हा ड्रग्सचा अड्डा झाला आहे की काय। आम्हाला बॉलिवूडला बदनाम नाही करायचं आहे, पण त्याच्यामध्ये हे जे ड्रग्सचं प्रकार चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आज एखादा अभिनेता आहे त्याच्याबरोबर 100 लोक जोडलेले असतात, त्या 100 लोकांच्या बरोबर अजून 100 लोक जोडले असतात, म्हणजे ही कीड समाजामध्ये पसरू शकते की नाही ह्याचा विचार करायला पाहिजे। फक्त तो अभिनेता पकडला जाणार नाही, त्याच्या पार्टीमध्ये जाताना 100 लोक असतात, ज्या 100 परिवार जोडले, त्या 100 परिवार अजून 1000 परिवार, म्हणजे भारतामध्ये ड्रग्स अंमली पदार्थाचं सेवन करून ह्या पिढीला बर्बाद करण्याचं षडयंत्र कुठे चाललंय का? जर हे षडयंत्र प्रामाणिक आणि जबाबदार कर्तव्यनिष्ठ अधिकारी जर हे षडयंत्र तोडत असेल आणि समाजाचं प्रबोधन करत असेल, त्या प्रबोधन आणि षडयंत्र तोडण्याच्या मार्गाचा आपण खरोखर त्यांचं सहारण्य करायला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांचं मनोबल ला पाठिंबा देणं गरजेचं। आणि आम्ही भारतीय नारी आहोत, आम्ही कुठल्या पक्षाला मतं देणार आहे, कुठल्या पक्षाला मानणार नाही, पहिलं आम्ही भारताच्या स्त्रिया आहोत आणि आमच्या भारताचा पाया आहे तरुण वर्ग। हा तरुण वर्ग जर बर्बाद करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर नारी शक्ती जागृत होईल आणि ती रस्त्यावर उतरेल आणि सांगेल या विभागाशी आम्ही तुमच्या समर्थनात आम्ही उभे राहू, जसं तुमच्या विरोधात जे उभे आहेत तर तुमच्या समर्थनात आम्ही नारी शक्ती येऊ शकतो। जे चांगलं कार्य चाललंय त्याचं सराहना करण्यासाठी आज या भगिनी आल्या आणि आम्ही पोलीस वर्गाने आम्हाला सांगितलं 20 ते 15 महिलांच्या वरती नाही पाहिजे, बाकी ठिकाणी 100-200 महिला चालतात आणि चांगल्या कार्याला फक्त 20 महिलांचं बंधन आम्हाला घातलं, कारण की आम्ही एनजीओतर्फे कार्यक्रम घेतोय, म्हणजे एनजीओ आज एनजीओतर्फे घेतोय आम्ही कार्यक्रम, उद्या सगळ्या आज एक एनजीओ उतरल्या 100 एनजीओ उतरतील ह्या कार्यक्रमामार्फत आणि आशा एनसीबी सारख्या विभागाला आम्ही त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांना पाठबळ देऊच। आणि मला असं वाटतं की ह्याचा सरकारने पण विचार करायला पाहिजे, सरकारने पण ज्या यंत्रणा प्रामाणिकपणे काम करतात
तिथे हस्तक्षेप करता कामा नये कुठल्याही सरकारने, त्यांना उलट सहकार्य करायला पाहिजे. आणि आपला उद्दिष्ट काय, जनता सुरक्षित राहणं. तर हे सुरक्षित राहणं हे नाही, ड्रग्ज पिणारा माणूस काही करू शकतो, त्याच्या नशा किती भिंद त्याला काही शुद्ध असते का? एखादा ड्रग्ज करणार बाहेर असेल तर महिलांवर रेपही होऊ शकतो. आज काही महिला सुरक्षित आहेत का या इथे मुंबईमध्ये? आज तुम्ही बघताय उघड उघड महिलांवर पण अत्याचार होतात, महाराष्ट्रात पण किती महिलांवर अत्याचार होतात. आणि तुम्ही अंमली पदार्थाचं सेवन करायला देताय, सहजरित्या उपलब्ध होतं अंमली पदार्थ, मग हे कुठे हात बांधे लागलेले आहेत? जर त्याच्यासाठी कुठले अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल, जे विभाग काम करत असेल, त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. ह्या लोकांनी जे त्यांना विरोध करतात ना, आळा बसतं की जनता ही जागृत आहे आणि जनता ही चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी, चांगल्या विभागाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, हा मेसेज देण्यासाठी आज आम्ही महिला वर्ग इथे रस्त्यावर आलेलो. धन्यवाद. बघा आम्हाला एवढंच म्हणायचं, आरोप काय आहे त्याचं शिष्टमंडळ होईल, त्याची चौकशी होईल, चौकशीमधून निष्पन्न होईल ते सत्य असेल. आज सत्य सत्य आम्हाला माहीत नाही. आम्हाला एवढंच पाहिजे की मुंबई ही अंमली पदार्थ मुक्त व्हायला पाहिजे, ड्रग्ज मुक्त व्हायला पाहिजे. मग आर्यन खानला जर पकडलं गेले, अधिक दोन चार अभिनेते ह्याच्या अगोदर पकडले गेले, म्हणजे सत्रच चालू आहे. प्रत्येक अभिनेत्याला पकडणं, त्याच्यामध्ये ड्रग्ज मिळणं, तो गांजा खातोय, हे सगळं चाललंय. हे कुठेतरी आहे म्हणून चाललंय ना, म्हणजे त्यांनी सेवन केले म्हणून त्यांना पकडलंय, मग हे चुकीचं आहे ना? म्हणजे हे खोटंच आहे का? ते काय तंबाखू ओढत होते, तंबाखू खात होते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मग ड्रग्ज नव्हता का? म्हणजे ड्रग्ज पकडलं गेलंय म्हणजे त्यांनी सेवन केलेलं आहे, म्हणजे कुठून तरी त्यांना सहजरित्या उपलब्ध मिळते. मग त्या अधिकाऱ्यांनी पकडलं त्यावेळी तर ड्रग्ज मिळालं होतं ना, आता पुढे त्यांनी काय केलंय त्याच्याशी आम्हाला लुकआउट नाही आहे. ते चौकशी होईल, त्या चौकशीतून सत्य बाहेर निघेल, तेव्हा कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई सरकार करेल, कायदा करेल. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिली आहे, संविधान दिले आहे, संविधानाच्या नुसार त्याच्यावर कारवाई होईल त्या अधिकाऱ्यावर, पण जो अधिकारी चुकीचा असेल. पण आता हे एक सत्य आपल्या समोर सगळ्यांना दिसतंय की त्या अधिकाऱ्यांनी पकडलेले ड्रग्ज आणि ते आपण बातम्या, म्हणजे तुम्ही न्यूजवाले आम्हाला खोट्या बातम्या पोहोचवता का असं म्हणणं आहे का तुमचं? तुमच्या तुम्ही न्यूजमार्फत आम्हाला ज्या बातम्या पोहोचवता त्या आम्ही सत्य मानतो आणि त्याच्यानुसार चालतो. मग ते आम्हाला सतत एक आठवड्याभर दिसतंय की आर्यन खाननी ड्रग्ज, तिथे आर्यन खान होता, त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं, ड्रग्ज मिळाला होता, म्हणजे तो गुन्हेगार आहे, म्हणजे तिथे कुठेतरी ड्रग्ज उपलब्ध झाले, म्हणजे मुंबईमध्ये सहज उपलब्ध होतं ड्रग्जमध्ये. आणि ह्याची एकाला नशा लागली की ती दहा तरुण पिढीला ती बर्बाद करण्यासारखी आहे. आणि ही कीड समाजात पसरेल आणि सर्वसामान्याला हे परवडणारं नाही आहे, कारण की जो ड्रग्ज पिणार असतो तो बेशुद्ध असतो, दारूच्या नशेपेक्षा तो बेकार असतो, त्याला काही शुद्ध नसते, तो काहीही करू शकतो, म्हणजे ते समाजासाठी घातक आहे. आणि तरुणाईला ह्या घातकापासून रोखणं आमच्या मातृशक्तीचं पण कर्तव्य आहे, म्हणून आम्ही ह्या विभागाला समर्थन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. कॅमेरामॅन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई.